सानपड़ा में खोला महिला जनता स्टोर विधायक मंदा मात्रे ने किया उद्घाटन। 30% सस्ती दरों पर मिलेगा खाद्यान्न। भाजपा विधायक मंदाताई मात्रे ने आज सानपड़ा के प्रभाग क्षेत्र में जनता महिला स्टोर का शुभारंभ किया। इसकी स्थापना भाजपा के युवा नेता पांडुरंग आमले द्वारा की गई है। उद्घाटन के बाद विधायक मंदा मात्रे ने महिला जनता स्टोर्स को महिलाओं को आत्मनिर्भर बनाने का जरिया बताते हुए युवा नेता पांडुरंग आमले के प्रयासों की सराहना की। मंदा मात्रे ने कहा कि इससे जहां स्थानीय लोगों को सस्ती दरों में खाद्यान्न मिलेगा, वहीं महिलाओं को रोजगार का भी अवसर मिलेगा। बीजेपी विधायक ने कहा कि लॉकडाउन में सस्ते रेट में अच्छी गुणवत्ता का राशन मिलना कठिन है, लेकिन युवा नेता पांडुरंग आमले ने इसे आसान बना दिया है। इस लॉकडाउन में और कोरोना में महिला ने काफ़ी ये नवी मुंबई में अच्छा काम किया भारतीय जनता पार्टी की ओर से। जब भी मैं लोगों को फ्री अनाज देती थी तभी यही लोग कार्यकर्ता सब जगह जा जा के लोगों को मिल के उसी टाइम रिक्स, तो ये लेडीज़ की शक्ति और लेडीज़ अच्छा काम कर सकते हैं। खाली उनके ऊपर भरोसा विश्वास और उनको शक्ति देनी चाहिए, तो लेडीज़ कहीं भी कम नहीं है। अभी नवरात्रि आ रही है, आदि माया शक्ति जागृत हो रही है और खास करके महिला में बहुत शक्ति होती है। ये अच्छा काम करेगी महिला और यहाँ पर जितनी भी महिला उसका सदस्य बना, उनको जो जो चाहिए उस हिसाब से सोसाइटी बनाएंगे, तो मेरे को लगता है इनका रात दिन इनको कम पड़ेंगे अनाज, ऐसा लग रहा है इस बेचा दे रही। वहीं महिला जनता स्टोर की शुरुआत करने वाले युवा नेता पांडुरंग आमले ने कहा कि हमारा मकसद सस्ता राशन और महिलाओं के लिए रोजगार उपलब्ध कराना है। उन्होंने बताया कि यहाँ काम 3 शिफ्टों में होगा। यहाँ उन महिलाओं को भी रोजगार मिलेगा जिन्होंने कोरोना के कारण अपना पति खो दिया है। उन्होंने ऐसी जरूरतमंद महिलाओं को रोजगार के लिए संपर्क करने की अपील की। दरामध्ये आम्ही सगळ्यांना धान्य वाटप केलं होतं आणि त्याच वेळेला आम्हाला संकल्पना सुचली होती की जेव्हा कधी हा लॉकडाऊन उठेल त्यानंतर आम्ही महिलांसाठी एक जनता स्टोर ओपन करायचं आहे आणि विभागातील अत्यंत गरजू महिलांना तिथे आपण कामाला लावून त्यांना रोजगार उपलब्ध करून देतो ही आमची संकल्पना तेव्हाच ठरली होती आणि त्याचंच आज आमचं हे आम्ही जी ठरवली संकल्पना ती आज आमची प्रत्यक्षात उतरत आहे। आम्ही महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देतो, त्याचप्रमाणे जे आम्ही अन्नधान्य आणत आहे ते इतर बाजारभावापेक्षा 20-30% कमी दरामध्ये आम्ही जनतेला उपलब्ध करून देणार आहे आणि ते उत्तम प्रतिचं धान्य आहे। बता दे की इस अवसर पर भाजपा के तमाम पदाधिकारी एवं स्थानीय नागरिक भी मौजूद थे। प्रभाग क्षेत्र की तमाम महिलाओं ने युवा नेता पांडुरंग आमले के जन सेवी उपक्रमों की जमकर तारीफ की। उन्होंने सस्ती दरों पर खाद्यान्न उपलब्ध कराने पर आभार भी जताया। लॉकडाऊन मध्ये जसा कोरोना व्हायरस हे जाणवायला लागल्यापासून वार्ड क्रमांक 76 मध्ये आमले साहेबांनी एवढे उपक्रम राबवले आहेत, अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत त्यांनी मदत केलेली आहे आणि आतापर्यंत त्यांनी जवळजवळ 3-4 वेळा 1-1 महिन्याचे किट महिलांच्या अगदी किचनपर्यंत पोहोचवलेले आहेत। तरी आत्ता कसं आहे, खूप एवढे उपक्रम केलेले आहेत आणि आत्ता हा उपक्रम जो चालू आहे, आत्ता जे स्टोर चालू केलेला आहे ते कसं आहे की ज्याला गरज असेल स्वस्त धान्य उपलब्ध होतं इथे। रंग आंबले भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं काम करत आले त्या 6 महिन्यात मी पाहिलेलं आहे की सामान्य लोकांच्या गरजा ओळखून त्यांनी प्रत्येक उपक्रम ठेवला आणि ज्या पद्धतीनं लोकांच्या गरजा होत्या, लोकांना भाजी हवी होती, बाहेर निघता येत नव्हतं त्यावेळी भाजी प्रोव्हाइड केली, लोकांना अन्नधान्य हवं होतं अन्नधान्य घरी नेऊन सप्लाय केलं आणि आजचा हा उपक्रम त्यांनी महिलांच्या माध्यमातून चालू केलेला हा चांगला उपक्रम आहे आणि हा उपक्रमाच्या माध्यमातून महिला सबलीकरणही होणार आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये लॉकडाऊननंतरच्या काळामध्ये बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या वगैरे गेल्यामुळं ज्यांच्याकडं पैसा कमी अशा परिस्थितीमध्ये जगण्यासाठी अर्ध्या रेटमध्ये त्यांनी धान्य अन्नधान्य पुरवठा करून आणखी लोकांची सुविधा करून दिलेली ह्या एरियातून। आमले साहेबांनी अगदी लॉकडाऊन सुरू झाल्यापासून म्हणजे लोकांना स्वस्त धान्य भाजीपाला सॅनिटायझर करणे, सॅनिटायझर देणे, अगदी म्हणजे घरातली वस्तू जी आपल्याला जीवनावश्यक आहे अगदी कांद्यापासून त्यांनी पुरवलेलं आहे आणि आत्ता तर त्यांनी म्हणजे इतकं सुंदर काम केलेलं आहे की त्यांच्या कामाला ताईंनीसुद्धा शाबासकी दिलेली आहे। कारण की आत्ता तर लोकांना इतकी गरज आहे, म्हणजे लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, पैसा कमी आहे आणि त्याच्यामध्ये लोकांना आवश्यक अशी जीवनावश्यक लागणाऱ्या वस्तू म्हणजे अन्नधान्याचे, तर त्या
ह्याच्यामध्ये त्यांनी महिलांसाठी एक रोजगारही उपलब्ध करून दिला आहे आणि लोकांना स्वस्त मिळेल धान्य असं आणि चांगल्या क्वालिटीचं या दरामध्ये त्यांनी उपलब्ध करून दिलं आहे. ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया. लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें.